पण आता बातमी आहे प्रियंका गांधींसंदर्भातली. प्रयागराज इथून प्रियंका गांधींचा गंगा यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सरकार फक्त प्रचार आणि मोठ्या घोषणा करण्यात व्यस्त आहे आणि जनता मात्र निराश आणि हताश आहे अशी टीका त्यांनी केली आहे. 70 वर्षात काय केलं यापेक्षा तुम्ही 5 वर्षात काय केलं हे जाणण्यात जनतेला रस असल्याचंही त्यांनी म्हटलंय. यात्रेदरम्यान त्या स्थानिक लोकांना मंदिरांना देखील भेटी देत आहेत असं त्यांनी सीतामणी मंदिरालाही भेट दिली. जमीन पे आकर जरा देखें कि क्या स्थिति है. ये रिपोर्ट कार्ड प्रचार ये लगता बहुत अच्छा है लेकिन जमीन पे कुछ नहीं है. मैं रोज लोगों से मिल रही हूँ, रोज मुझे यही पता चल रहा है कि चाहे किसान हो, नौजवान हो, स्टूडेंट हो, शिक्षा मित्र हो, आंगनवाड़ी, आशा बहु, सब प्रताड़ित हैं, सब प्रताड़ित हैं. उनको कुछ नहीं मिला. कहीं कहीं ऐलान हुआ है कि 17,000 की आपका आपको वेतन मिलेगा और आज तक नहीं मिला है. 2 सालों से 8,000 पे चल रहे हैं. जहाँ तक इनकी ये 70 साल वाली रट है, इस रट की भी एक्सपायरी डेट है. 5 साल से आप सरकार में रहे हैं, 5 सालों में आपने क्या किया?